नमस्कार, मी सोनाली। आपण पाहता जनादेश वृत्तवाहिनी। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। MIDC ने केलेल्या तोडक कारवाई विरोधात नवी मुंबई ऐरोलीतील झोपडी धारकांचे उग्र आंदोलन। हक्कांच्या घराकरिता दिल्लीतही आंदोलन करण्याचा इशारा। वाशिम मध्ये वसतिगृहाच्या इमारतीसाठी विद्यार्थ्यांचे आमरण उपोषण। इमारत न बांधल्यास उग्र आंदोलनाच्या पवित्र्यात विद्यार्थी। कोकणातील राजापूर मध्ये बिबट्याच्या दहशतीने गावकरी भयभीत। दिवसा ढवळ्या बिबट्याचे ग्रामस्थांना दर्शन। नवी मुंबईत पहिल्यांदाच जागतिक जहाज दिन साजरा। वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात आयोजित जहाज प्रदर्शनाला नवी मुंबईकरांचा उत्तम प्रतिसाद। आणि नवी मुंबई कोपरखैरणे येथे छत्रपती शिवाजी महाराज व्यायाम मंडळ नवरात्रोत्सव मंडळाचा नवरात्रोत्सव जल्लोषात। दांडियाच्या तालावर थिरकतायत गरबाप्रेमी। कोकणामध्ये सध्या नवरात्रोत्सव मोठ्या भक्तिभावात सुरू आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील शीळ गावातही श्री ब्राह्मणदेव पावनादेवी मंदिरात नवरात्रोत्सव मोठ्या भक्तिभावात सुरू आहे। या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन देखील केले जाते। कोकणातील प्रसिद्ध राजापूर तालुक्यातील शीळ या गावी नवरात्र उत्सव मोठ्या जोमाने सुरू आहे। येथील निसर्गाच्या कुशीत वसलेल्या पुरातन श्री ब्राह्मणदेव श्री पावनादेवी मंदिरातही मातेचा नवरात्र उत्सव मोठ्या भक्तिभावात सुरू आहे। शिमगा त्रिपुरारी पौर्णिमा आणि नवरात्र उत्सव हे येथील महत्वाचे सण आहेत। नवरात्र उत्सवानिमित्त सर्व ग्रामस्थ एकत्र येत श्री ब्राह्मणदेव आणि पावनादेवीची मनोभावे पूजा अर्चा करून मोठ्या भक्तिभावात हा उत्सव साजरा करतात। या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन देखील केले जाते। त्यापैकी झाकडी या पारंपरिक नृत्याचंही मंदिरात सादरीकरण होतं। या निमित्तानं दर दिवशी आईच्या दर्शनाला येणाऱ्या भक्तांकरिता महाप्रसादाचं आयोजन देखील केले जाते। एकंदरीत संपूर्ण शीळ गावात नवरात्र उत्सव मोठ्या भक्तिभावात सुरू आहे। हे ब्राह्मणदेव पावनादेवी फार जुन्या मंदिर आहे। जुना मंदिर असून हे मंदिर 1956 साली स्थापना झाली। तिथपासून आजपर्यंत हे नवरात्र उत्सव या मंदिरात साजरा होतो। इथे ह्या स्थापना झाल्यापासून आजपर्यंत नवरात्र उत्सव संपूर्ण बाईक भाऊकी भांबले मांडले सर्व ह्याच्यात सहभागी होऊन होणारा नवरात्र उत्सवात महाप्रसाद सर्व येणाऱ्या भाविक मंडळींना आम्ही इथे हे करतो। राजापूर शहरहून विजय बाईत जनादेश वृत्तवाहिनी करिता।